अगर आपण वेगवेगळ्या इंग्रजी टेक्निक्स पाहिलेली आहे, आज आपण नवीन टेक्निक्स घेऊन या ठिकाणी आलो आहोत। पहा, वर्ड्स विथ अल्फाबेट्स ऑफ सेम साउंड, एखाद्या वर्ड मध्ये सेम साउंडचे जर डबल अल्फाबेट आले तर कशा पद्धतीने वाचायचे ते आज आपण पाहणार आहोत। तर पहा, एखाद्या शब्दामध्ये दोन अक्षरे एकत्र आली असेल तर त्याचा उच्चार दोनदा न करता एकदाच करायचा असतो। कसं ते पहा बालमित्रांनो, इथं मी लिहिलेलं आहे बी आय डबल एन। तर पहा, बी चा साउंड आहे ब आणि त्याला आय जोडल्यामुळे झालं बी। ओके, बी आय बी। इथं मात्र एल एल दोनदा आलेला आहे, एल एल कितीदा आलाय, दोनदा। मग एल एल असं न वाचता काय करायचं, याचा उच्चार एकदाच करायचं। ल एल एल चा उच्चार ल ल ल असं दोनदा म्हणायचं नाही। मग आपण असं लिहिलंय का बी ल ल असं लिहिलंय का, नाही। तर दोनदा जेव्हा एकच अक्षर येतं तेव्हा त्याचा उच्चार एकदाच करायचा, बिल बिल, कारण एल चा आवाज आहे ल, बिल। ओके, आता पहा एफ आय डबल एल फी। हा, एफ चा साउंड आहे एफ, आय म्हणजे फी आणि डबल एल चा काय झाला ल, फिल फिल। सोपं आहे ना। आता पुढे पहा, इथं लिहिलं मी एम आय डबल एल, एम चा आवाज म, विलांटी दिल्यामुळे झालं मी, एल एल दोनदा आलं तर उच्चार एकदाच करायचा मिल, काय करायचं मी मिल। ओके, तर पहा पुढे के आय डबल एल के, हा राईट, के चा साउंड क, त्याला आय जोडल्यामुळे झालं की, आणि एल एल डबल दा आलं तरी पण त्याचा एकदाच उच्चार करायचा किल। ओके, आता पुढे पहा आणखीन आपण असे शब्द पाहूया। इथं पहा बालमित्रांनो, मी लिहिले बी ओ डबल एस। तर पहा, बी चा आवाज जो आहे आहे ब आणि त्याला ओ ऑक्स ऑक्स झालाय म्हणून बी ओ बॉ, बी ओ बॉ, बी ओ चा आवाज झाला बॉ, कारण बी चा आवाज ब, ओ चा आवाज अ म्हणून झालं बॉ। आता एस एस दोनदा आलेलं आहे, मग स असं वाचायचं नाही, स एकदाच वाचायचं बॉस, काय वाचायचं बॉस बॉस बॉस। ओके, आता पहा टी ओ डबल एस, टी चा साउंड ट, ओ जोडल्यामुळे झालं टॉ आणि स स म्हणजे यस यस चा आवाज स स न करता स करायचा टॉस, काय टॉस। बघा सोपं आहे ना। पुढे पहा एल ओ डबल एस, व्हेरी गुड, एल चा साउंड आहे ल, ओ जोडल्यामुळे झालं लॉ आणि एस एस म्हणजे स लॉस। पुढे पहा मी इथं लिहिले सी आर ओ डबल एस। तर पहा सी चा आवाज क आहे पण आर जोडलेला आहे, बरोबर, मग आर चा आवाज र आहे। जेव्हा दोन कॉन्सनंट जवळ येतात तेव्हा ते जोडायचे असतात, म्हणून क ला र जोडा, क ला र जोडलं क्रॉ आणि त्याला पुन्हा ओ जोडल्यामुळे क्रॉ क्रॉस क्रॉस, काय झालं क्रॉस। जेव्हा दोन कॉन्सनंट जवळ येतात तेव्हा ते जोडायचे असतात, म्हणून आपण क ला र जोडलं क्र, ओ जोडल्यामुळे क्रॉस। ओके, तर याच पद्धतीने शेवटचा अक्षर पहा बालमित्रांनो, इथं लिहिते मी ई म्हणजे ए एग एलिफंट, आणि जी जी डबल न घेता एकदा घ्यायचं एग एग एग। ओके, तर अशा पद्धतीने जे शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मिळतात ती शोधा आणि तुमच्या वहीत लिहा। ओके, थँक्यू।